सो हे गाईज वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज खेळा सो फ्रेंड्स ई टीच्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ जो आहे खूपच महत्त्वाचा होणार आहे तर तुम्ही बघा की ई टीचा फॉर्म भरलेला असेल किंवा नसेल तरीही हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जे फॉर्म भरलेला आहे काही विद्यार्थ्यांचा फॉर्म चुकलेला आहे तर बघा की ज्यांचा चुकलेला आहे त्यांनी आता काय करायचं आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल पण तुमचं पेमेंट अजून बाकी आहे तर तुम्हाला काय करायचं आहे तर पेमेंट बाकी असल्यामुळे तुम्ही जो फॉर्म आहे तो कॅन्सल करू शकता डिलीट करू शकता आणि तुम्ही तिथे नवीन ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता पण अशी विद्यार्थी ज्यांनी पेमेंटसुद्धा केलेलं आहे तर त्यांचं काय तर विद्यार्थी मित्रांनो बघा ज्यांनी पेमेंट केलेलं आहे तर त्यांच्यासाठी जो फॉर्म आहे तर तुम्हाला तुमच्या लॉग इन आय डी मिळालेला असेल पासवर्ड मिळालेला असेल तर तुम्ही तिथे जाऊन लॉग इन करायचं आहे लॉग इन आय डी वापरून आणि पासवर्ड वापरून तुम्हाला तिथे लॉग इन करायचं आहे आणि तुम्हाला तिथं एक ऑप्शन दिसणार आहे तर तुम्हाला तिथं दिसणार आहे ग्रेव्हियन्स म्हणून तर ग्रेव्हियन्समध्ये तुमचा जो प्रॉब्लेम आहे तिथं तुम्हाला लिहायचा आहे आणि तो सबमिट करायचा आहे तो जो मेसेज आहे तो सीई टी टीमकडे जाणार आहे तो रीड करणार आहे ते आणि तुम्हाला तिथून रिप्लायसुद्धा मिळणार आहे रिप्लाय तुम्हाला जास्तीत जास्त केसेसमध्ये असाच मिळतो की तुमचा जो फॉर्म आहे तुम्ही आम्ही तो सॉल्व करू किंवा तुम्हाला अशा प्रकारचा तिथं रिप्लाय मिळतो की तुमचा जो ॲप्लिकेशन आहे तुम्ही कॅन्सल करा किंवा डिलीट करा तर हेच सोल्युशन आहे तुमचं लास्ट सोल्युशन आहे तुमचा जो एम एस टी सी डीचा तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्यासाठी आणि फ्रेंड्स ज्यांनी फॉर्म भरलेला नाही आहे सुद्धा एक महत्त्वाचं तुम्ही फॉर्म भरलेला नाही आहे किंवा भरणार आहात तर एक काम करायचं तुम्ही तुमच्याजवळ एक चांगल्या प्रकारचं अँड्रॉइड मोबाईल असेल तरच तुम्ही मोबाईलमध्ये भरा किंवा तुम्ही जवळच्या नेट कॅफेवरती किंवा लॅपटॉप असेल कम्प्युटर असेल तर त्याच्यावरती तुम्ही फॉर्म भरायचा आहे जेणेकरून कोणताही तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही आहे तुमच्या पेमेंटचा तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्मचा तर फ्रेंड्स तुम्हाला मी स्टार्टिंगलासुद्धा सांगितलेलं होतं जेव्हा ॲप्लिकेशन स्टार्ट झालेले होते की तुम्ही फॉर्म लेट भरा पण एकदम करेक्ट भरा कोणताही प्रॉब्लेम तुम्हाला यायला नको तर बघा विद्यार्थी मित्रांनो हे तर तुमची पहिलीच स्टेप आहे फॉर्म भरायची ही प्रोसेस तुमची आता स्टार्ट झालेली आहे तुमचा फॉर्म भरणे तुमची एक्झाम होणे तुमचं जे आहे ॲडमिशन प्रोसेस होणे तुमच्या ॲडमिशन प्रोसेसला खूप वेळ लागत असतो आणि त्यामध्ये तुमची कोणतीही चूक व्हायला नको कारण की तुम्हाला ते ॲडमिशन करेक्टली व्हायला पाहिजे म्हणून तुमचा जो ॲ ॲडमिशनची प्रोसेस असते ती खूप महत्त्वाची असते म्हणून काय करायचं आहे की स्टेप बाय स्टेप तुम्हाला आता जायचं आहे तुमची ॲडमिशन होईपर्यंत सर्व प्रोसेस होईपर्यंत एक्झाम होईपर्यंत म्हणून काय करा की स्टेप बाय स्टेप तुम्ही जा कोणताही प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही आहे आणि फ्रेंड्स तुम्ही चॅनलशी कनेक्टेड आहात तुम्हाला काहीही प्रॉब्लेम आला तर मला कॉमेंट्समध्ये सांगा आणि तुम्हाला जर टेलिग्राम ग्रुपला तुम्ही जॉईन करा आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही इंस्टाग्रामला मला सांगा तिथे तुम्ही मला विचारू शकता तुमचा प्रॉब्लेम आणि फ्रेंड्स कोणतीही अडचण आली तर तुम्हाला तुम्ही मला विचारू शकता थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ शेअर दिस व्हिडिओ विथ युअर फ्रेंड्स